नमस्कार, ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघूया की सेट 2020 चा रिझल्ट जे लोक वाट बघत होते त्या सगळ्यासाठी गुड न्यूज आहे, खुशखबर आहे की 27 डिसेंबर 2020 ला जी सेटची एक्झाम झाली होती त्या सेटचा रिझल्ट फायनली आलेला आहे. आपण न्यूज बघितली होती की 5 एप्रिलला UGC आयोगाची बैठक होईल, त्यानंतर हा रिझल्ट डिक्लेअर होईल. तर 5 एप्रिलला त्याची बैठक झाली असून 7 तारखेला आज आपल्याला रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे सेट एक्झामचा. हा रिझल्ट आपल्याला कसा चेक करता येईल ते बघूया. रिझल्ट चेक करताना आपण बघू शकतो की unipune.ac.in या वेबसाईटवर जाऊन, युनिपुणे युनिव्हर्सिटीची म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे, त्यावरती सेट एक्झामिनेशन या डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विंडो ओपन होणार आहे सेट एक्झामची, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा 27 डिसेंबर 2020 चा रिझल्ट चेक करू शकता. खूप आपण आतुरतेने वाट बघत होतो या रिझल्टची आणि फायनली तो रिझल्ट आउट झालेला आहे, रिझल्ट आलेला आहे. तो रिझल्ट आपण असा चेक करायचा आहे. सेट एक्झाम डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर इथे रिझल्ट 27 डिसेंबर 2020 आहे, त्याला क्लिक करायचा. त्यानंतर आपण बघू शकतो अशी विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला 27 डिसेंबरचा रिझल्ट चेक करण्यासाठी एक्झाम डेट सिलेक्ट करावी लागणार आहे. एक्झाम डेट सिलेक्ट करायची आहे, त्यानंतर विथ मार्क्स विदाउट मार्क्स जे ऑप्शन आपल्याला चॉईस करायचं आहे ते ऑप्शन आपण चॉईस करू शकतो. शिवाय ही खाली दिलेल्या इन्फॉर्मेशन आपल्याला भरायचं आहे, सीट नंबर, तुमचं नाव जसं ऍडमिट कार्डवर नाव आहे तसं सेम इथे टाकावं लागणार आहे, त्याशिवाय तुमचा रिझल्ट सर्च होणार नाही. त्यानंतर बर्थ डेट आणि जो नंबर रजिस्टर आहे तुमचा मोबाईल नंबर तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर सर्च रिझल्ट केल्यानंतर खाली तुमचा रिझल्ट येईल. जर तुम्ही विथ मार्क्स केला असेल तर इथे तुम्हाला दोन्ही पेपरचे मार्क्स दाखवेल, विदाउट मार्क दाखवले असतील तर तुम्हाला क्वालिफाईड और नॉट क्वालिफाईड जे काय आहे ते रिझल्ट दाखवेल. शिवाय तुम्ही याच्या खाली जे ऑप्शन्स आहेत ते देखील चेक करू शकता. सीट नंबर क्वालिफाईड स्टुडंटचे सीट नंबर देखील तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे इथे सीट नंबर दिलेला आहे, तुम्हाला सीट नंबर लक्षात असेल किंवा तुमच्या ऍडमिट कार्डवर हा सीट नंबर दिलेला आहे तो सीट नंबर देखील टाकून तुम्ही चेक करू शकता. तुम्ही जर क्वालिफाईड असाल तर यामध्ये तुमचा नंबर असेल. तसेच आपण काय बघू शकतो आणखी याच्यामध्ये, तसेच तुम्ही बघू शकता की नोटिफिकेशन काय काय दिलेलं आहे. स्टुडंट जे पास झालेले आहेत, ज्या लोकांचे सेट एक्झाम झालेले आहे, क्वालिफाय झालेले आहे, त्यांच्यासाठी नोटिफिकेशन काय काय दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कधी ई सर्टिफिकेट भेटणार आहे, 19 एप्रिलला तुमचं ई सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे, ऑनलाईन भेटणार आहे. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट घेतल्यानंतर किंवा अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. तसेच जर हे डॉक्युमेंटमध्ये काही चूक झाली तर तुम्ही डिस्क्वालिफाय देखील होऊ शकता. अशा प्रकारच्या नोटिफिकेशनमध्ये स्टुडंट जे स्टेट एक्झाम क्वालिफाय झाले त्यांच्यासाठी हे नोटिफिकेशन दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे किंवा आपण ज्याची वाट बघतो दरवेळेस ते आहे क्वालिफाईंग कट ऑफ पर्सेंटेज. ते आपण बघूया की कट ऑफ कसा आहे. कट ऑफ इथे आपल्याला समोर दिसतोय, कोरोनामुळे जे रजिस्टर्ड स्टुडंट्स होते त्यापैकी फक्त 50% स्टुडंट्सनीच हे एक्झाम अटेम्प्ट केली होती यावर्षी, म्हणजे 2020 रोजीचा जो एक्झाम होती, ज्या वर्षीची एक्झाम होती जी कोरोनामुळे जूनमध्ये होणारी एक्झाम डिसेंबरमध्ये घेण्यात आली होती, आणि त्यामुळे हाफ स्टुडंट्स म्हणजे 50% स्टुडंट्सनी ही एक्झाम दिली होती. आणि त्याचा रिझल्टवर काय परिणाम दिसून येईल आपल्याला हे सांगता येत नव्हतं, पण आता पर्सेंटेज आपल्या समोर आहेत, रिझल्ट आपल्या समोर आहेत, आपल्याला दिसून येतं की पर्सेंटेज आपला रिझल्ट जो आहे तो कमी लागलेला आहे, कट ऑफ जो आहे तो कमी लागलेला आहे. सगळ्या सब्जेक्ट्सचे कट ऑफ इथे दिलेले आहेत, कॅटेगरी वाईज, जनरल कॅटेगरी, एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, ओबीसी, एसबीसी, डीटी, एनटी, 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 ऑर्फन आणि ओपन डब्ल्यूएस, ईडब्ल्यूएस या प्रकारच्या कॅटेगरीजनुसार इथे कट ऑफ दिलेला आहे आपल्याला. सब्जेक्ट वाईज सगळ्या सब्जेक्टचा कट ऑफ इथे दिलेला आहे. आपण बघू शकतो कट ऑफ मागच्या वर्षीपेक्षा किंवा आधीच्या वर्षीपेक्षा हा कट ऑफ कमी लागलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हा रिझल्ट बघू शकतो. ज्या स्टुडंट्सनी ही सेट एक्झाम क्वालिफाय केलेले आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ही खूप चांगली गोष्ट आहे, खुशखबर आहे. पण ज्या स्टुडंट्स ही एक्झाम क्वालिफाय करू शकले नाही आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या प्रिपरेशनमध्ये कमी राहिले असेल किंवा काही कारणांमुळे त्यांना ही एक्झाम देता आली नसेल, पण येणाऱ्या एक्झाममध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला आम्ही हेल्प करणार आहोत या मॉक टेस्ट थ्रू. MS CET 2021 साठी आम्ही मॉक टेस्ट घेऊन आलो आहोत पेपर 1 साठी खास तुमच्यासाठी. आजचा हा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर काही दिवसांमध्ये आपल्याला नेक्स्ट एक्झामसाठी नोटिफिकेशन येईल आणि जूनमध्ये किंवा जुलैमध्ये ही एक्झाम होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याला तयारीला आत्ताच लागलं पाहिजे. ज्यासाठी ही आम्ही मॉक टेस्ट खास तयार केलेली आहे पेपर 1 साठी MS CET 2021 साठी, ज्याचे फीचर्स आहेत तुम्हाला यामध्ये 40 फुल सिलेबस टेस्ट मिळणार आहे. तसेच मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका 2011 पासून ते 2020 पर्यंतचा कम्प्लीट सोल्युशन PDF नोट्स मिळणार आहेत, किंवा त्या
क्वेश्चन पेपर सॉल्व करून मिळणार आहेत, पीडीएफ नोट्स मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिशमध्ये, तसेच फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. जर तुम्ही व्हॉट्सअप थ्रू जर हे टेस्ट सिरीज जॉईन केले तर ती तुम्हाला 999 रुपयाला मिळणार आहे. आणि जर तुम्ही अँड्रॉइड ॲप्लिकेशन ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आणि त्यावरील ही मॉक टेस्ट सबस्क्राईब केली तर त्याचं ती तुम्हाला पडणार आहे 1999 म्हणजे 1999 रुपयाला. पण यामध्ये ॲडिशनल फीचर्स असा मिळणार आहे की यामध्ये तुम्हाला फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स देखील मिळणार आहेत, जर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये खूप हेल्प करणार आहे, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करायला खूप हेल्प करणार आहेत. म्हणून आजच ही मॉक टेस्ट जॉईन करा, ह्याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. लवकरात लवकर स्वतः रजिस्टर करा या टेस्टसाठी आणि येणाऱ्या एक्झामसाठी सज्ज व्हा. खचून न जाता नव्याने सुरुवात करा आपल्या एक्झाम प्रिपरेशनसाठी या मॉक टेस्ट सिरीज थ्रू, या मॉक टेस्ट टेस्ट थ्रू स्वतःला बळकट करा येणाऱ्या एक्झामसाठी. धन्यवाद.